नमस्कार, मी अनश्री, तुमचा हाऊस क्वीन टिप्स मध्ये खूप सारं स्वागत करते. वेळ न दवडता आपण बघणार की ऑर्गेन्झा साडी कशी नेसायची आणि कशी निवडायची. चला बघूया. ऑर्गेन्झा साडी 2 मिनिटात नेसायची असेल तर ती निवडताना खूप काळजीपूर्वक निवडावी. वन टाईम इन्व्हेस्टमेंट करणार असेल, एखादीच तुम्हाला तुमच्या वॉर्डरोबमध्ये हवी असेल तर चांगलीच घ्या. ही ऑर्गेन्झा साडी जी आहे त्याचे काठ जे आहेत वरचे आणि खालचे हेवी आहेत. स्टोन वर्क असल्यामुळे ही पटकन बसते आणि अगदी चपखल बसते. एक गोष्ट करायची, शेपवेअर वापरायचा. क्रीम कलरचं शेपवेअर मी इथे वापरलेलं आहे. सेम ह्या कलरमध्ये सुद्धा शेपवेअर तुम्ही वापरू शकता, पण जास्त करून सगळ्या ऑर्गेन्झा साडीमध्ये क्रीम कलरचा शेपवेअर स्किन कलरमध्ये निघून जातो, म्हणजे चालून जातो बरोबर. त्यानंतर जेव्हा नॉर्मल आपण जसं साडी नेसू ना त्याच पद्धतीने नेसायची आहे. समोरच्या आपण जेव्हा प्लेट्स करायला घेणार आहोत, जर साईडने आपल्या डाव्या साईडने साडी चपखल बसावी ऑर्गेन्झा साडी यासाठी काय करायचं आहे, जसं मी म्हटलं समोरून काठ घेऊन अशा प्रकारे मी चुन्या पाडते आहे. ह्या मस्ट आहेत. आणि त्याच्यानंतर डिरेक्टली जी सेफ्टी पिन असते ती सेफ्टी पिन वापरून आपण ह्या सिक्युअर करून घ्यायच्या. हे मात्र लक्षात ठेवायचं की सेफ्टी पिन अगदी परफेक्टली सिक्युअर झाली पाहिजे, कुठेही हलता कामा नये. आणि त्यानंतर डिरेक्टली नॉर्मल आपण जसं प्लेट्स बनवतो, निरी बनवतो, त्या पद्धतीने बनवायच्या. हेवी काठ असल्यामुळे पटकन निरी बनून येतात, पण इथेही एक गोष्ट आहे, निरी अगदी समान झाल्या पाहिजेत. होऊन येतात त्या, शेवटची एक निरी मोठी करून घ्यायची, त्यामुळे सगळ्या निरी अगदी व्यवस्थित बसतात. हवं तर तुम्ही इथे एक सेफ्टी पिन लावू शकता, मी लावणार नाही आहे कारण ही परफेक्ट बसते. मी मापानुसार निरीच्या उंची घेऊन आतमध्ये खोवून देते आहे. त्यानंतर निरीपिन मस्ट आहे. निरीपिन शिवाय प्लेट्स नीट बसतच नाही तसं मला तरी वाटतं आणि कम्फर्टेबल राहतं. त्यानंतर ज्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या मी अगदी फक्त एका रेषेमध्ये करून घेते, कारण त्या वरखाली मी केलेल्या नाही आहेत. अगदी व्यवस्थित स्टार्टिंगलाच खोवताना मी समान घेऊन खोवलेल्या आहेत. अशा पद्धतीने अगदी 2 मिनिटात तुम्ही ऑर्गेन्झा साडी नेसू शकता आणि तेही कोणत्याही डोक्याला ताप लावून न घेता, फक्त साडी निवडावी व्यवस्थित. आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट देखील करा हो आणि तुमचा व्हॅल्युएबल रिप्लाय.